नमस्कार मित्रांनो श्रद्धा स्वीट होममध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आणि आज में सोबत मी तुमच्यासोबत मी माझा दुपारचा वेळ कसा घालवते ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर आपण म्हणतो की एक हाऊसवाईफ किंवा गृहिणी तर ती फक्त सकाळ संध्याकाळ स्वयंपाक धुनं भांडी आणि बस एवढंच तिला काम असतं पण तसं नसतं जर समजा शेतकरी मैत्रिणी असतील तर त्या दिवसभर शेतात जातात त्याचबरोबर त्यांना घरातलंही सगळं आवरावं लागतं आणि जर माझ्या नोकरी करणाऱ्या मैत्रिणी असतील तर त्यांनासुद्धा नोकरी करताना घरातलं सगळं आवरूनच मग त्यांचा जे दिवसभराचं काम असतं ते करावं लागतं किंवा नोकरीच्या ठिकाणी जावं लागतं म्हणजे जेणेकरून घरातलं काम जे आहे ते तिला सोडताच येत नाही कुठलीही गृहिणी असो घर घरी राहणारी असो नोकरी करणारी असो किंवा शेतात जाणारी असो घरचं स्वयंपाक धुनं आणि भांडी आणि घराची जी स्वच्छता असते हे चार कामं केल्यानंतरच ती इतर कुठलेही कामं करू शकते आणि मी तर काही नोकरी वगैरे करत नाही किंवा शेतातही जात नाही मी तर दिवसभर घरीच असते पण मग दिवसभर घरी असल्यानंतर मी माझा वेळ कसा घालवते आणि दिवसभर रिकामं असल्यानंतर किंवा अगदीच बोर होण्यापेक्षा मी भरपूर असे कामं स्वतःला लावून घेतलेले आहेत कि जने करुन मला कि मी दिवस भर रिकाम की जेणेकरून मला असं वाटायला नको की मी दिवसभर रिकाम टेकड्यासारखी घरी असते आणि तर चला पाहूया मी काय काय उद्योग करते ते तर सकाळचा स्वयंपाक वगैरे सगळं झालेलं आहे आणि गॅस मी सकाळीच घासला होता आणि नेमकी चहा ओतू गेली आणि कुणाकुणाचं असं होतं बरं की गॅस घा घासल्यानंतर दूध किंवा चहा ओतू जाते तर माझं तर नेहमीच होतं तर स्वच्छ करून आ, मी वांगे आणि बटाट्याची भाजी केलेली होती आणि मला वांग आता चालणार नाही कारण की आषाढी एकादशी झाल्यानंतर माझा चातुर्मास चालू होतो आता दिवाळीनंतरच माझं वांगे खाण्याचं चा चालू होईल आणि जी रात्रीची मेथीची दशमी होती आ, तर ती मी खाणार आहे आणि वांगे बटाट्याची भाजी बाकीचे जण खाणार आहेत तर बाबांना वाढून झालेलं आहे आणि मुलं म्हटले की पप्पा आल्यानंतर आपण जेवणाला बसू मग तोपर्यंत मी माझा किचन ओटा वगैरे सगळं स्वच्छ करून घेतलेला आहे आणि फक्त कणिक मळली तेवढी परात माझी भांडे घासायची बाकी आहे आणि बाबांचा ताड बाकी तर तोपर्यंत मी ही गवती चहाची जुडी आणलेली होती ती, ती कापून एका डब्यात भरून दिलेली आहे आलं आणि गवती चहा मी जवळजवळच ठेवते कारण की आपल्याला लागलं ला 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 म्हणजे पटकन आपण काढू शकतो आणि त्या छोट्या डब्यात माव मोठ्या डब्यात मावत नव्हती म्हणून मी थोडीशी छोट्या डब्यात पण टाकलेली आहे तर किचन पूर्ण आवरून झालेलं आहे आणि साहेबांची यायची वाट मी पाहत होती आणि सगळं आवरल्यानंतर आपल्या स्वतःला सुद्धा वेळ देणं खूप जास्त गरजेचं आहे आणि शक्य झालं तर पाणी जास्तीत जास्त पित राहा आणि आपण सगळ्यांना सगळं सांगतो पण आपल्या स्वतःला मात्र आपल्याला वेळ म्हणजे दे देता येत नाही किंवा आपल्याला आठवण राहत नाही आणि असली तरी आपण दुसऱ्या कामात असल्यामुळे की नंतर घेऊ आता घेऊ असं करत आपण वेळ मारून नेतो पण पाणी आधी पिलंच पाहिजेल मैत्रिणींनो कारण की जेवण आणि पाणी ही जी गोष्ट अशी आहे की ती वेळेवर करणं खूप गरजेचं आहे आणि पाणी तर मी दिवसभरात थोडं थोडं करून भरपूर पित असते आणि माझ्याकडनं लवकर जेव मी ज्या स्पीडने काम करते त्या स्पीडने पाणी आणि जेवण मी करू शकत नाही कारण की माझं गळ्याचं छोटंसं ऑपरेशन झालेलं आहे त्याच्यामुळे मला गिळण्याची जी क्रिया आहे ती माझी खूप जास्त स्लो आहे त्याच्यामुळे पाणी पण मी अगदी हळूहळू पिते आणि जेवणही तितकंच हळूहळू करते तर साहेबांची वाट बघत होती आणि तोपर्यंत माझं मी क्लास घेते त्या क्लासच्या मुलांच्या वया मी चेक करून घेत होती की कोणी लिहून आणलेलं आहे आणि कोणी होमवर्क लिहून आणलेला नाही येते तोपर्यंत साहेबही आले आणि साहेब म्हटले की मला जेवण करायचं नाही आहे त्यांचं काम होतं आणि मी जरा वेळा वेळानंतर येईल आणि म्हणून ते त्यांचं काम करण्यासाठी निघून गेले आणि मग मधल्या वेळेत मी मुलांनाही वाढून दिलं आणि मी पण खाऊन घेतलं वया वगैरे चेक करून झाल्यानंतर तर वया चेक करून झालेल्या आहेत कोणी लिहून आणलेलं आहे आणि नाही ते आणि आता दुपारच्या वेळेस शांततेत मी ह्या वया एक एक चेक करून घेईल कोणी कसं लिहून आणलेलं आहे ते फक्त लिहून आणलेल्या वया एका बाजूला आणि न लिहून आणलेल्या वया एका बाजूला ठेवलेल्या आहेत की ज्यांनी अभ्यास करून आणलेला नाही आहे त्यांना मला कॉल करून सांगता येईल त्यांच्या पालकांना सांगता येईल की यांनी अभ्यास का केलेला नाही इथे आणि त्याचा एक वेळ असतो कारण की सर्व शेतकरी असल्यामुळे ते संध्याकाळीच घरी येतात मग मी दुपारी कोणाला कॉल करत नाही संध्याकाळीच सगळ्यांना कॉल करून सांगते की अभ्यास काय आहे आणि काय नाही कारण की बाकीच्या मुलांना समजत नाही त्याच्यामुळे त्यांच्या पालकांना अभ्यास समजून द्यावा लागतो तर या वेळेत मी मुलांना वाढवून दिलं आणि मी पण जेवण करून घेतलेलं आहे आणि आता माझा दुपारचा उद्योग तर माझा दुपारचा उद्योग आहे मी साड्यांना पिको फॉल पण करते आणि ब्लाऊजही शिवते आणि ब्लाऊज चांगले फॅन्सी डिझायनर असे ब्लाऊज मी शिवत असते आणि साधे पण ब्लाउज मी शिवत असते आणि मी महत्त्वाचा उद्देश माझा हाच होता की माझे स्वतःचे जरी ब्लाऊज मला शिवता आले तरी भरपूर आहे आणि क्लास जवळजवळ मी शिवण कामाचा पंधराच दिवस केलेला आहे पूर्ण क्लासही माझा झालेला नाही आहे कारण की बऱ्याचशा अडचणी असतात आणि त्याच्यामुळे माझा क्लास पूर्ण झाला नव्हता आणि त्यानंतर मग मी माझे माझे स्वतःचे ब्लाऊज शिवले आणि नंतर मग डी एड करायला घेतलं नंतर कॉलेज केलं नंतर मग मग मध्यंतरीच्या दोन ते तीन वर्ष जॉब केला आणि मग शिवणकाम अगदीच सुटलं आणि मग जॉब झाल्यानंतर जवळजवळ दोन तीन चार वर्ष मी जॉब केला आणि नंतर घरी राहिले घरी राहिल्यानंतर मग मला वाटू लागलं की अरे आपण खूप जास्तच रिकाम राहतोय आणि म्हणून मी माझा पहिलाच उद्योग परत पुन्हा धरला तर अस्तर फॉल साडी विक्री हे सुद्धा मी घरी बसून करत असते आणि फॉल आणि अस्तर विकता विकता मग मी माझे स्वतःचे ब्लाउज शिवायला लागले आणि माझे स्वतःचे ब्लाउज मी अगदी छान आणि मस्त डिझाईनचे शिवायला लागले तर मी तुम्हाला माझे डिझाईनचे जे ब्लाउज शिवलेले आहेत ते एखाद्या ब्लॉगमध्ये दाखवेलच तर हा असा उद्योग मी लावून घेतलेला आहे आणि जवळजवळ आठ ते दहा साड्या आलेल्या होत्या तर मी आधी सगळ्यांचे फॉल धुवून स्वच्छ धुवून म्हणण्यापेक्षा पाण्यातून घट्ट काढून घेते आणि ते असे फरशीला स्टाईलला चिटकवून घेते की जेणेकरून आपल्याला प्रेस करण्याची गरज नसते आणि अगदी सरळच्या सरळ हे फॉल असतात त्याच्यामुळे प्रेस करण्याची गरज नसते आणि अगदी छान वाळतात सुद्धा आणि ही जी आयडिया आहे ती माझ्या भाचीने मला सांगितलेली आहे कारण की मी ओले ओलसर थोडेसे ओलसर फॉल असायचे त्यांना प्रेस करायची आणि मग ते वापरायचे तर मग माझी भाची म्हटली की एक एक फॉलला प्रेस करण्यापेक्षा तुम्ही थोडेसे ओलेच फॉल स्टाईलला चिकटवा आणि त्यांना वाळू द्या तर अगदी प्रेस केल्यासारखेच तुमचे फॉल होतील मामी आणि मग मी तिने सांगितल्यानंतर जवळजवळ तीन ते चार वर्षापासून हे ट्रिक वापरते आणि सगळे फॉल मी असेच करून घेते आणि एवढ्या आठ ते नऊ साड्या एका दिवसात होणार होत नाही माझ्याकडनं मी जवळजवळ चार एक चार किंवा पाच साड्या दिवसातून करून टाकते कारण की संध्याकाळी लगेच आपले कामं असतात आणि नऊ ते दहा वाजेपर्यंत आवरूनच होईल असं नसतं कधीकधी अकरा साडे अकरा बारा पण होऊन जातात आवरत आवरत तर त्याच्यामुळे मी आ, जर झाल्या तर पाच ते सहा पण करून टाकते आणि झाल्या तर चार ते पाच पण करून टाकते आणि अगदीच लग्नाच्या वगैरे जर आलेल्या असल्या तर मग दिवसातून नऊ दहा साड्या करूनच टाकाव्या लागतात कारण की लग्नाच्या सीझनमध्ये खूप जास्तीत जास्त साड्या येतात ब्लाउज येतात आणि मग वेळ पुरत नाही मागच्या वर्षापर्यंत तर मुलांची शाळा व्यवस्थित होती त्याच्यामुळे त्यांचा अभ्यासही असायचा पण आता तर लॉकडाऊनमुळे बऱ्याचपैकी घरी कामही नसतं आणि स्वयंपाक वगैरे झाल्यानंतर मग बऱ्याच वेळ रिकामा असल्यामुळे मी जेवढं होईल शक्य तेवढं करून टाकते अस्तरचे ब्लाऊज पण दोन काढायला काही हरकत नसते मला तर मी करून टाकते तेवढं आणि आता माझे फॉल दोन वाळून गेलेले आहेत आणि जरा वेळाने आल्यानंतर मी फॉलच्या अशा घड्या घालून घेते की जेणेकरून मला फॉल साडींना फॉल लावताना तो व्यवस्थित सुरळीतपणे सापडेल आणि आता मी आधी पिको करून घेते दोघं साईडला असेल तर दोघं साईडला पिको करून घेते आणि मग फॉल लावून घेते तर माझं हे जे मशीन आहे तर ते मशीन मी सेकंड हँड घेतलेलं होतं नवं मशीन मी घेतलेलं नव्हतं जेव्हा मी सुरुवातीला शिवत होती तेव्हा सुद्धा मी माझ्या आईचंच मशीन वापरलं कारण की आई शेतात जायची त्याच्यामुळे आईला तिचा त्याचा वापर नव्हता आणि शिकण्यासाठीच हवं होतं म्हणून नवं कसं काही घ्यायचं आणि पैसे नाही जर शिकलो तर पैसे वाया जातील म्हणून मी आईचंच वापरलं आणि जर चांगला उद्योग चालायला लागला तर मी नवं घेईल असं म्हटले होते पण चांगलं चालायला लागलं आणि मला योगायोगाने सेकंड हँड मशीन मिळालं आमच्या साहेबांच्या शाळेतल्याच एका सरांचं हे मशीन होतं आणि त्यांनी विचारलं की जर तुम्हाला हवं असेल तर घेऊ हो शकता तर हे मशीन मी घेतलं होतं आणि हे मशीन मी जवळजवळ साडेतीन हजाराचं घेतलेलं होतं त्यावेळेस मोटरसहित आणि त्याला सुधरवायला मला हजार रुपये लागले होते कारण की त्यांचं बऱ्याच दिवसापासून मशीन पडलेलं होतं तर मशीन वगैरे सुधरून झाल्यानंतर मी हळूहळू काम चालू केलं आणि बरंचसं काम मी त्याच्यावर करून टाकलेलं आहे तर फॉल अशा पद्धतीने मी लावून घेते आहे आणि हे आणी ये मशीन घेतल्यानंतर बराच म्हणजे बऱ्याच दिवसानंतर चालू केल्यामुळे मशीन तक तर घेतल्यानंतर मी चालूच केलेलं होतं पण मध्यंतरी कॉलेज आणि जॉब केल्यामुळे बऱ्याच दिवसाचा गॅप पडला होता पण हळूहळू करत शिकत गेली सगळ्या घरच्या वस्तू करत होती ब्लाउजं घरचे शिवत होती आणि मग असं करता करता बाहेरचेही घ्यायला लागली आणि मी काही प्रॉपर असा ब्लाऊज शिवण्याचा क्लास वगैरे असा केलेला नाही आहे मीसुद्धा यूट्यूबला पाहून पाहूनच छान डिझायनर ब्लाऊजं शिवायला शिकले आणि सुरुवातीला घरचे शिवले माझे स्वतःचे शिवले खूप ट्राय केला आणि मग बाहेरचे शिवायला लागले तर हा जो हाताने लावून घ्यायचा फॉल असतो तो, तो पण मी मशीनवरच लावून घेते कारण की बरेच जण पाट घेतात खाली बसून पाटावर लावतात पण खाली बसणं माझ्याकडनं एवढा वेळानं होत नाही आणि म्हणून मी मशीनवरच अशा पद्धतीने साडी अंथरून घेते आणि सुईने जो लावायचा फॉल असतो तो पण मी मशीनवरच लावून घेते हातानेच लावायचा असतो पण मशीनवरच अंतरते खाली बसून मी काही करू शकत नाही आणि या मशीनवर बराचसा फायदा मी करून घेतलेला आहे स्वतःचा कारण की मी अस्तर फॉल पण विकायला लागली त्याचाही फायदा झाला आणि साड्या पिको फॉल घरी करायला लागली नंतर ब्लाउज शिवायला लागली तर त्याचाही फायदा झाला आणि घरी बसून बसून टाईमपास होतो आहे आणि मला काहीतरी नवीन शिकायला मिळतं आहे याचा तर मला खूप मोठाच फायदा झाला आणि कोरोना काळामध्ये मी बरेचसे मास्क पण शिवून विकले तर त्याचाही मला फायदा झालेला आहे आणि म्हणून घरीच राहणं आणि फक्त हाऊसवाईफच आहे आणि गृहिणीचं आहे तर असा न्यूनगंड जो आपल्यामध्ये असतो की आपण काही कामच करत नाही फक्त घरीच तर असतो तर ही जी भावना असते ना तर ही जास्त कमीपणाची असते आणि ही भावना जेव्हा उत्पन्न होते तर तेव्हा आपल्याला काहीच करण्याची इच्छा राहत नाही पण आपण घरी राहतो आपल्याकडे किती जास्त वेळ आहे आणि आपण खूप काही करू शकतो ही जी भावना असते ती खूप जास्त महत्त्वाची असते आणि मी याच्यातूनच अजून बरंच काही शिकलेली आहे तर पुढच्या व्हिडिओमध्ये ते तुमच्यासोबत शेअर करेलच आणि तुम्हाला समोर दिसणारच आहे तर अतिशय सुरेख असा फॉल लावून होतो आणि चुरघळी वगैरे काहीच पडत नाही आणि एक दोन वेळा ट्राय जर केला ना आपण तर आपल्याला निश्चितच येऊ शकतं तर निदान घरच्या घरचे आपले स्वतःचे ब्लाउज शिवणं आणि स्वतःच्या साडींना फॉल करणं यातून जो पैसा आपण स्वतःसाठी वाचवतो त्याच्यात खूप समाधान असतं इवनच काय तर मी आता कोरोना काळामध्ये स्वतःच्या ॲब्रोसुद्धा स्वतःच घरी करायला लागलेली आहे सुरुवातीला थोडासा त्रास व्हायचा आणि आपल्याला अगदीच कुठे अगदी काटेकोरपणे कुणाला दाखवायचं असतं त्याच्यामुळे सुरुवातीचे जर आपले, आपले थोडेफार एक अर्धा केस राहिला पण तर काही फरक पडत नाही तर मी असे उद्योग चालूच ठेवते तर आज काही रेसिपी वगैरे नव्हती पण तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला की नाही ते नक्की सांगा शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि पुढचे व्हिडिओ नक्की पाहत राहा आणि तुम्ही फॉल बघू शकता की अगदी प्लेन असा फॉल माझा लावून झालेला आहे आणि बस आजच्या व्हिडिओमध्ये हेच दाखवायचं होतं की मी दुपारच्या वेळेत काय करते आणि नवीन व्हिडिओ घेऊन मी तुमच्यासोबत अजून नवीन विषय घेऊन येईल रेसिपीज घेऊन येईल आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद